व्हिडिओमध्ये आपण काही कंडिशन्स बघितल्या ज्या एखाद्या एक्सप्रेशनला पॉलिनॉमियल किंवा बहुपदी ठरवण्यासाठी गरजेच्या आहेत फर्स्ट वन अशी आहे की व्हेरिएबलचे एक्सपोनेंट्स हे होल नंबर्स किंवा वास्तव संख्या असायला हवे सेकंड कंडिशन अशी आहे की व्हेरिएबल्स रॅडिकल्सच्या आत नसायला हवेत आणि थर्ड वन अशी आहे की व्हेरिएबल्स डिनॉमिनेटरमध्ये असायला नको जर ह्या थ्री कंडिशन्स सॅटिस्फाय झाल्या तरच एक्सप्रेशन हे पॉलिनॉमियल ठरणार मग चला एक टेस्ट सिरीज घेऊया हे पॉलिनॉमियल आहे की नाही ट्वेंटी सेव्हन एक्स वाय क्यूब्ड प्लस थ्री एक्स प्लस सिक्स इथे फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय होत आहे व्हेरिएबल्सचे सर्व एक्सपोनेंट्स होल नंबर्स आहेत लक्षात घ्या फक्त व्हेरिएबल्सचे एक्सपोनेंट्स बघायचे आहेत को एफिशियंट्स म्हणजे गुणांक किंवा कॉन्स्टंट्स म्हणजे स्थिरांक नाही इथे व्हेरिएबल्स रॅडिकल्सच्या आत नाहीत आणि कोणताच व्हेरिएबल डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा नाही म्हणजे हे एक पॉलिनॉमियल आहे नेक्स्ट एक्सप्रेशन फोर बाय वाय आहे ती पॉलिनॉमियल आहे का नाही इथे व्हेरिएबल हा डिनॉमिनेटरमध्ये आहे इथे थर्ड कंडिशन सॅटिस्फाय होत नाही नाइन्टी टू एक्स प्लस वाय स्क्वेअर्ड मायनस थ्री रेज टू मायनस सेवनचं काय आधी व्हेरिएबल्सचे एक्सपोनेंट्स बघूया एक्सचा एक्सपोनेंट वन आहे आणि वायचा एक्सपोनेंट टू आहे दोन्ही होल नंबर्स किंवा वास्तवसंख्या आहेत कोणताच व्हेरिएबल रॅडिकलमध्ये नाही आणि कोणताच वेरिएबल डिनॉमिनेटरमध्येही नाही आणि ह्या नेगेटिव्ह एक्सपोनेंटचा काही प्रॉब्लेम नाही कारण तो कॉन्स्टंटचा एक्सपोनेंट आहे आपल्याला फक्त व्हेरिएबल्सचेच एक्सपोनेंट्स बघायचे आहेत आणि म्हणूनच ही एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे हे आपलं लास्ट एक्झाम्पल आहे टेन एक्स प्लस नाईन वाय प्लस सेवन रूट झेड इथे आपल्याकडे एक व्हेरिएबल रॅडिकलमध्ये आहे आणि ते पुढे सिम्प्लिफाय होत नाही म्हणून हे एक्सप्रेशन एक पॉलिनॉमियल नाही